सगळ्या योगा गोवा युनिव्हर्सिटी जर्नलिस्ट अजोजी राव तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. आणि खूप बरे दिसता की हो तिसरो एपिसोड आमचा, तिसरी सिरीज ऑफ आणि संख्या जरी चढ नसली तरी क्वालिटी कोण ना पण हा त्यांच्याच नुकसान आहे पण पावना ते. सो वी आर व्हेरी फॉर्च्युनेट दॅट वी आर हियर विथ सर सुरेश काणकोणकर. सगळ्यांक परत एकदा सांगपाक खूप खोस जाता की ही सिरीज आमची पॉप्युलर जायत चलल्या. लास्ट टाइम गेल्या एपिसोडात आमकां स्किटर हे पी आर ओ त्याने फोन केला म्हणपाक लागले की कॅन बी अटेंड. ओके, ताका दिसलं फक्त दिस इज लिमिटेड ओनली टू पुश मेंबर्स. त्याने सगळा आपला स्टाफ हाडलो आणि दे वर सो हॅपी. सो आयज खेळतील म्हाका दिसता ते एंगेज समे स्टुडंटांक आता आम्ही तेच उलयताले. आम्ही वी विल स्टार्ट कॉलिंग देम आल्सो बेनिफिट देम आणि जाने 15-20 स्टुडंट तरी येऊ द्या. हो करतो आम्ही ते. आणि प्रेस नोट काढायचो तो काढतात तो आम्ही जातकर. हो ना ना पहिले काढतात तिसरी सिरीज ही. वी स्टार्टेड विथ गुरुदास सावळ, मागीर नेक्स्ट आमचे अमन प्रभू सर आसा ना. आणि टुडे वी आर फॉर्च्युनेट अँड वी आर व्हेरी हॅपी टू सेलिब्रेट वेटरन जर्नलिस्ट सुरेश काणकोणकर सर. सरा बद्दल हांव चड थोडेच थोडक्यात सांगता की शिंदे आसा ना ते सरा कडे विस्तारितपणान उलयतले. बट त्यांना खबर ना सुरेश काणकोणकर सर स्टार्टेड इज नो जर्नलिझम फॉर प्रोफेशन वे बॅक इन 1972 विथ गोवा मॉनिटर. तो आमचा काबराल बाब आशिल्लो, ही वॉज एडिटिंग दॅट यु नो टॅब्लॉइड. बट अनफॉर्च्युनेटली इट क्लोज डाऊन बिकॉज ऑफ वेरियस रिझन्स. देन देर आफ्टर ही जॉईन नवीन टायम्स सून इन 1974 ही जॉईन नवीन टायम्स. आणि थंय ताणें आणि इट वॉज इनिशियल डेज फॉर गोव्याच्या जर्नलिझमाचेच इनिशियल डेज ते. अँड ही डीड अ व्हेरी गुड जॉब वायल इन नवीन टायम. ताज्या उपरांत ही जॉईंट गोमंतक. आणि गोमंतकान बरोच काळ ते थंय कार्यरत असले. आणि ताज्या उपरांत त्यांच्यांनी ब्युरो चीफ ऑफ तरुण भारत ही जास्त की सांभाळली. आणि त्या वेळार हांव आयज सकाळीच आमचे आणि वेटरन जर्नलिस्ट संदेश भाई कडेन उलयतालो की ताणें म्हाका खुबश्यो गजाली सांगल्यो की ही वॉज पोस्टेड इन मारगांव, तुम्ही पणजे आशिल्ले आणि कसे तुम्ही मिनिंग फ्रॉम स्क्रॅच तुम्ही तरुण भारताक म्हणजे कायच नसले त्या वेळार तुम्ही तरुण भारताक त्याची जागा दाखवून दिली. आणि ती आयजूय म्हाका त्या रिपोर्ट आयजूय फील जाता सगळ्या. जरी तांचे कडेन तो तितली क्वालिटी रिपोर्टर्स नसले तरी ते रिपोर्ट जे तुम्ही क्रिएट केल्ले ते आयजूय खंय तरी फील जाता सगळ्या. सो त्याच्या उपरांत मागीर सर महाराष्ट्र टायम्सान जॉईन झाले. थंय बरोचसो काळ तांच्यांनी काम केले. आणि एक मागीर तांकां स्वताकूच ते इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमात अट्रॅक्ट झाले. आणि व्हेरी हॅपी की यांनी म्हणजे तांच्यांनी येदे व्हडलें काम केले. प्रुडंट मिडिया जी आयज गोंयची म्हणजे एक फामाद आणि सगळे चडशे लोक जे पळयता प्रुडंट मिडिया ते सुरू करपाचो श्रेय तांकां वता. आणि ते कसो सुरू झालो त्याची हिस्ट्री त्याचा इतिहास सगळे आम्ही आता जाणून घेतलेच. तांच्या बरोबर भासाभास करपाक आमच्या मध्ये आणि तसेच कडेगाड पत्रकार आमच्या मध्ये असा आमचे दुजाचे व्हाईस प्रेसिडेंट आणि ज्यांचे नाम ना एक बरो क्राईम रिपोर्टर म्हणून असा ते अदुंबर शिंदेबाब. तांच्यांनी खूपशी वर्षां घालेल्या या पत्रकारितेन तांकां मदीं जायत्यो संदी आयल्यो हे प्रोफेशन सोडून आणि कितें कितें करपाचे पण ताणें ते घेतले ना. आणि ही कंटिन्यू टू बी अ जर्नलिस्ट आणि ते अजून पर्यंत जर्नलिझम करता, बरे जर्नलिझम करता. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम आय वूड लाईक सर आणि तुम्ही दोघांनी बसका घेऊची तुमची फक्त आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर गौरी मलकर्णीकर आणि तांकां फुलांनी योगार दिवसा ना ते तरी बिझी असं प्रेम करता. स्टेबल आहे स्टेबल
मेबी शिंदे बाब सो ओवर टू यू शिंदे बाब यस जे बरे करू आम्ही असे मोठे कमी असा मोठे फॉर्मल आणि हे असं करता औपचारिकरित्या सुरू करूया की खेळी मिळून आसन खेळून असे हा परत आम्ही मोठे इंट्रोडक्शन बी करणार त्यांनी राजकीयकांना सगळे समजले ना असं प्रश्नोत्तरीतल्यान सुरुवात करूया आम्ही एक प्रश्न म्हणजे प्रश्न असो विद्युतान की आज जर जर म्हाका जर विचारशील की माझ्या भुरग्यांनी पत्रकारितेन येऊचे काय किरें जर हा म्हणत नाका आम्ही दीस काढले ते करून पत्रकारा कडल्यान एखाद्या पत्रकारा कडल्यान इन्स्पिरेशन घेऊचे आणि त्याला पळून आम्ही पत्रकार जाऊचे कळी असो एक टाइम आशिल्लो ओके तांचे उदाहरण केलं दिता की त्यांच्या दारातल्या सायकलीन एक पत्रकार वतालो सायकलीन कळी अविश आता मर्सडीज बी घेऊन जर कोण गेलो विद्युतात मर्सडीज घेऊन वतालो पण तो पत्रकार हावेही पत्रकार जाऊचो कळी असे दिसण्याला सायकलीन वता त्या पत्रकाराक पळून ताणें इन्स्पिरेशन घेतलं की हांवेही जर्नलिस्ट हांव आनी वतना भितर हांव डिटेल सांगा ते आपल्या तोंडातल्यान सांगताले भितर पण घरान स्वता मोठा बिझनेस असा समजले बरें चालला भितरल्यान तो बिझनेस ताणें फुडें व्हरूं येता आशिल्लो पण असे सोडून ते पत्रकारिते कडेन येतले म्हणजे म्हाजो पहिलो प्रश्न की तुम्ही इतलो धंदो बरो हे असून तुम्ही पत्रकारिते कडेन कशें पावले माईक घ्या माईक जाय गरज ना 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 माईक घ्या हॅलो तेकून घेता मात आमच्या म्हज्या बापायचो बिझनेस आशिल्लो बसीचो बसी ट्रान्सपोर्ट बिझनेस आणि पयलीं कारेरी म्हणटा त्यो तुमकां खबर आसतलें ताजे नंतर मागीर बसी घेतल्यो बसी म्हणजे MSB मडगांव सदाशिवगड बस सर्वीस आणि ते जातकीर आणि टॅक्सी बी आशिल्ल्यो हां टॅक्सी बी आशिल्ल्यो पूण आणि ताणें कितें केल्लें म्हजे बापायन आमी काणकोणचे एक्चुली पूण काणकोणांत त्या वेळार शिक्षणाची सोय कांय नाशिल्ली म्हणजे एज्युकेशन फॅसिलिटीज वेर नॉट डॅर ताणें आमकां मडगांव हाडलें आणि मडगांव आमी वी स्टार्टेड स्टडींग फ्रॉम मारगांव आणि ते जातकीर मागीर ही नेवर आय मीन ही सेड की कीप ऑन स्टडींग तुमकां कितलें शिक्षण घेवपाचें आसा तें घेयात आनी आय एम ऑलवेज देर फॉर युअर अपकमींग इन द एज्युकेशनल फिल्ड तें जालें आनी मागीर म्हजें चौगुले कॉलेजींत इंटर आर्ट्स जालें म्हजें पयलीं मडगांवां आनी ताजे नंतर मागीर इंटर आर्ट्स जातकीर मागीर तेन्ना मडगांवां आमी जे रावताले आमच्या घरा कडल्यान थंयच्यान सायकलीन सिताराम टेंगसी म्हणून राष्ट्रमताचे ते आणि व्हेरी सिनियर त्यांना वताले त्यांचे कडल्यान म्हाका ती स्फूर्तीशी मेळ्ळी म्हणजे कशें म्हणजे पत्रकार राष्ट्रमत येतालो थंय मडगांवां आणि गोमंतवाणी म्हणून एक पेपर येतालो मराठी दोनी पण मराठी चवथी म्हजें मराठीत शिक्षण जाल्लें आणि मागीर इंग्लीश मिडियम पण ताजे मदीं मागीर तांचे कडल्यान ते एक स्फूर्तीशी मेळ्ळी म्हाका की पत्रकारितेंत येवचें म्हणून मागीर इंटरनेट जातकीर हांव डायरेक्ट घरा कडेन परमिशन घेतलें हांव म्हणलें थंय पळयता पणजे कितें फ्युचर मेळटालें म्हाका ह्या प्रोफेशनांत वचपाक जाय पणजे आयलो आणि मागीर हांगा येतकीर म्हाका पणजे कांय म्हजे मित्र आशिल्ले हांगा पणजे ते म्हण पळयले गोवा मॉनिटरांत जर गेलो जर जाय सिक्युरिटीचो पेपर आसा तो एरास्मस सिक्युर आनी हे तर थंय गेल्यार तुका यू मे गेट ए चान्स हांव गेलो थंय आणि मारियो काब्राल वॉज द एडिटर ऑफ दॅट पेपर दॅट टायम इट वॉज अ टॅबलेट पेपर सो आय वेंट एंड डायरेक्टली मॅट हीम आणि त्यांना ह्या प्रोफेशनांत कोण येनाशिल्ले म्हणजे सांगपाचे म्हणल्यार आणि ही इमिडिएटली सेड की येस येस सुरेश यू कॅन जॉयन राईट टुडे फ्रॉम टुडे ओनली यू जॉयन सो आतां इंग्लिशीन बातमी बी बरोवपाची हांव तेन्ना प्रॅक्टीस करता थोडी 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 कशी बातमी बरोवपाची कितें करपाचें पूण मागीर थंय वतगीर म्हणपाक लागलें येस यू आर अपॉयंटेड आणि फिक्स जालो पगार हे बी जालो आणि पगार ताणें त्यांना म्हाका 250 रुपया ठरयलो 250 रुपीज दीस वॉज इन 72 न्हू 72
सो आय वॉज ओके आनी म्हाका तसो कांय व्हडलो प्रॉब्लम नाशिल्लो कितें गरज पडली जाल्यार म्हाका घरा कडल्यान मेळटाली कितें पयशे गरज पडटा तशी आनी मागीर हांव जालो थंय आनी ऑलमोस्ट आय कॅरीड ऑन देर फॉर अबावट 8 to 10 months आनी दॅन काका सिंगबळ आमचो गुरुदास सिंगबळ ही सॉ माय न्यूज इन दी मॉनिटर अँड दॅन थ्रू धर्मानंद कामत ही सेंड मी अ मॅसेज की वाय डोंट आय मीन टॅल हीम टू जॉयन नवीन टायम्स सेंड हीम टू मी आय मीन आनी मागीर हांव विचार केलो आनी काकाक मेळ्ळो काका म्हणजे सिंगबळ गुरुदास सिंगबळ मेळ्ळो आनी मागीर दॅन के एस के आय मीन मेनन साहेब तेन्ना एडिटर आनी नायर वॉज देर एज अ न्यूज एडिटर सो दे ऑल स्पोक टू मी अँड दे सेड की यू जॉयन सो आय जॉयन अँड दॅट टायम दे वॉन्टेड अ रिपोर्ट्स फ्रॉम वास्को बिकॉज देर वॉज सम लेबर प्रॉब्लेम देर मोहन नायर वॉज दी ट्रेड युनियन लिडर दॅट टायम व्हेरी फेम दीस थिंग ही हॅड गोवा शिपयार्ड अंडर हीम दॅन एम पी टी ऑल्सो अँड दॅन ऑल दीस मायनिंग लॉबी वॉज अगेन्स्ट हीम बिकॉज मोहन नायर इन वास्को ही वॉज फंक्शनिंग आय मीन ऑपरेटिंग फ्रॉम वास्को ओनली सो दे सेड की यू वील हॅव टू गो टू वास्को अँड कवर दी दीस थिंग एवरी डे इन द मॉर्निंग सो वॉट आय डीड वॉज लकीली आय गॉट अ व्हेरी गूड ऑपॉर्च्युनिटी इन देपे कॉलेज दॅट टायम सो आय वेंट देर अँड आय गॉट ॲडमिशन फॉर दी मॉर्निंग कॉलेज कॉलेज यू स्टार्ट एट अराउंड 6 o'clock मॉर्निंग 6 o'clock 6 to 9 दी टायमिंग ऑफ दी क्लासीस बिकॉज अँड फिलॉसॉफी अँड सायकोलॉजी वर द सब्जेक्ट्स विच आय लायक्ड अँड फॉर्च्युनेटली आय गॉट दीस थिंग आय गॉट ॲडमिशन देर अँड दॅन आय वॉज स्टेईंग एट मळा दॅट टायम दॅट टायम रेंट वॉज अबाउट 20 rupees ऑर समथींग अँड 4-5 ऑफ अस वेर स्टेईंग टुगेदर बीग हॉल अँड दॅन अँड आय स्टार्टेड दीस थिंग मॉर्निंग 6 o'clock आय यूज टू गो वॉकिंग फ्रॉम मारगांव आय मीन मळा टू मिरामार अँड दॅन दॅट टायम 6 o'clock द बसीस वेर नॉट देर बस सिस्टम वॉज नॅट देर अँड आफ्टर 9 o'clock ऑफ द क्लासीस आय यूज टू ट्रॅव्हल फ्रॉम मिरामार बाय बस टू दोनापावला दोनापावला दॅट टायम देर वॉज अ फेरी सिस्टम वॉज देर सो वाफोर या फेरी नॉट फेरी वाफोर वाफोर वॉज देर सो आय टू गो टू हार्बर अँड दॅन फ्रॉम हार्बर आय यूज टू कवर द वास्को एरिया मीट मोहन नायर दॅन देर वॉज वन नावेलकर वॉज देर हू वॉज दी मेन दीस थिंग सोर्स हू वॉज क्रिएटिंग ॲटमॉस्फियर अगेन्स्ट मोहन नायर दॅट टायम सो दॅट ऑल्सो आय गॉट इन टच विथ हीम अँड दॅन अँड अदर थिंग्स द क्रिमिनल स्टोरीज अँड ऑल दॅट वास्को थिंग अँड आय यूज टू गेट लॉट ऑफ स्टोरीज अँड आफ्टर अराउंड 4 o'clock आय यूज टू ट्रॅव्हल फ्रॉम वास्को टू पणजीम बाय बस सो दीस वॉज माय म्हणजे पत्रकारिता करता असताना तुम्ही 12वी 12th झाले आणि डायरेक्ट पत्रकारिता त्यांना तुम्ही ग्रॅज्युएट नाशिल ना इंटर ती इंटर म्हणजे फर्स्ट इयर इंटर ज्युनियर सिनियर चार वर्षाचे ग्रॅज्युएशन कोर्स त्यांना दॅट वॉज बॉम्बे युनिव्हर्सिटी हा नॉट बी असताना म्हणजे ते आपण असताना सुद्धा आणि आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केलं दोन वर्सां चौगुले कॉलेज अँड दॅन वेन आय केम टू पॅनजी हांवें तुमचे बायोडेटा हे करता आसतना पळयलें की तुमी एक जर्मन इन्स्टिट्यूटाचे डिप्लोमा कोर्स सुद्धा केला तो हांगा तो म्हाका इट वॉज थ्रू IFWJ आय वॉज दी नॅशनल कौन्सिल मेंबर दोगच जाणां कोणाक सिलेक्ट केले इंडियेतल्यान फ्रॉम दिल्ली समवेअर आय वॉज अ नॅशनल कौन्सिल मेंबर ऑफ गुज दॅट टायम गोवन ऑफ जर्नलिस्ट and then I applied for that scholarship I mean the and I was selected from there and then that was 6-week course actually I mean upgradation of the courses and there were so many distinct things which I studied there which were not available here I mean those facilities were not in the India like communication and all that
विच आय गॉट आय मीन अपग्रेडेड माय सेल्फ देर सो सिक्स वीक फेअर व्हेरी गुड आय मीन अँड देन आणखी म्हणले इथले शिक्षण घेऊन म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट किया करतात ना सर ते मतलब कोणतरी डायरेक्टर जावं जाईल इन्फॉर्मेशनचं आणि पी आय बीचे असतात कोणतरी ऑफिसर जावं जाय गव्हर्नमेंट सर्वंट जावपाक जाय असे कितीतरी मनात असता म्हणून ते एज्युकेशन कम्प्लीट करत तुमच्याकडे इंटरनॅशनल सर्टिफिकेट आशिल्ली तुमकां इजी गव्हर्नमेंट जॉब मेळपाचो त्यांना मेळपाचो पण गव्हर्नमेंट सर्वंट न जावपाचे चित्ता तुम्ही आमदार जावपाचे चितले राजकारणात इंटरेस्ट आशिल्लो असो भितर एक आमचो ज्युलियस ओल्ड इलेक्शनाक रावलो जाल्यार तो पत्रकार म्हाका याद ना देशबाबाक खबर आसली कोण पत्रकार इलेक्शनाक रावले पूण तुम्ही तर मातशे मोस्त्राक चुकले इतल्यान आमदार आसपाचे तेचे राजकीय घडामोडीचे म्हणजे आमदार गेले गेलो उदय भेंब्रे झालो न्ही उदय भेंब्रे गॉट इलेक्टेड अँड ही वॉज अ व्हेरी गुड दिस थिंग तुम्ही राजकारणात कसे पावले राजकारणात म्हणजे त्यांना किती आशिल्ले की आमच्यो म्हणजे ज्यो बातम्यो असताल्यो त्यो सगळ्यो म्हणजे काणकोणा सुद्धा थ्रू गोमंतकाचे ज्यो बातम्यो येताल्यो आय गॉट आय मीन दे वेर व्हेरी प्राऊड की बाबा आमचो गाव भाय इतलो गोमंतकात काम करता हे करता सगळे प्रश्न मांडता हे करता आणि मागीर माझे एक विचार आयलो की बाबा वाय नॉट वी आय मीन पत्रकारांनी किती इलेक्शन लढवपचे ना असे काय ना पण माका त्यांना गोमंतक मॅनेजमेंटान ऑब्जेक्शन केले ना तुको इलेक्शन लढवपा मेळचे ना आय मीन हाऊ कॅन इट बी आय वील फाईट द इलेक्शन आय मीन कॉन्टेस्ट इलेक्शन आय वील टेक लीव फॉर हे तर मागीर तांकां एग्जाम्पल दिलें हांवें आपलो हो आमचो सार्दीन न्ही सार्दीन वॉज अ टिचर नॉट गव्हर्मेंट आय मीन एडेड स्कूल्स गव्हर्मेंट एडेड स्कूल आणि ही कॉन्टेस्टेड इलेक्शन ही गॉट इलेक्टेड आणि ही कॅन कॉन्टेस्ट अँड वाय नॉट माय सेल्फ सो नो दॅन अगेन दॅट टायम एडिटर वॉज हो आमचो आठवले न्ही आठवले हां yeah because Goa Congress Dr. Willy was in my favor Luizin also no Luizin I mean because in Margao when I was studying Luizin's wife and all that they were my this thing friend circle and Willy was yeah he was in my favor okay and they said ki Luizin was saying ki yes Suresh you are winning horse so you have to contest in Kankona so I said okay so every Saturday Sunday I used to go to Kankona meet I mean that time Kankona was one constituency before the union territory I mean during union territory Kankona was one पैंगीण काणकोण वेगळे नाशिल्ले पैंगीण काणकोण नाशिल्ले काणकोण वॉज वन कॉन्स्टिट्युएंसी आता दोन आसा न्ही आता एक आसा त्यांना दोन आशिल्ली हय हय सो सो आय 1984 हां ड्युरींग दिस थिंग नो इलेक्शन 84 नशिबा असते मेळटा की आपण पत्रकार असा म्हणून बरं असा आमदार आशिल्लो जर आय वूड बी मोस्ट करप ना तो बरं डोंट यूज दिस काम सोपे न्ही म्हणून ना जाऊन तो बरं झालं पण परत म्हाका आणि ऑफर आयली न्ही परत आयली ऑफर माझं आणि तुम्ही भाऊसाहेब बांदोडकर काँग्रेसीची न्ही काँग्रेसीने दिले मला काँग्रेस गेव मी तिकीट आणि करलं तुम्ही परत निवडणूक दोन दुसरी सुरेश 84
इट वॉज बिफोर बिफोर स्टेटहूड या इट वॉज बिफोर स्टेटहूड Before statehood. Yeah, and then second was... 89, there was no Goa Congress. No, Goa Congress was only 84. तुम्ही वेषांतर करून साधूचं वेष धारण करून सुद्धा ओतून गोट्यामधून बातमी काढली आणि सरकार सुद्धा उडवले सरकार सरकार उडवो ना आम्ही सरकार त्यांना दिलकुश आणि दयानंद नार्वेकर दे वेअर रिवोल्टिंग अगेन्स्ट द लिडरशिप ऑफ शशिकला ताई काकोडकर त्यांना आणि ते बंड जे त्यांनी हे केलं तिका हे करपाक त्या खातीर शृंगेरी मठात तिणें तें कितें म्हणटा ताका होम कुंड न्ही होम हवन होम हवन करपाक थंय महायज्ञ केल्लो सरकार वाचोवपा खातीर शृंगेरी मठान तर तें जालें कितें की आमकां खंयच्यान तरी म्हायती मेळ्ळी अशी आनी हांव तेन्ना संपादकाक म्हणलें अशें अशें आसा सराफ तेन्ना न्ही तर बरो काय जाणार तुमी जमणार तुम्हाला म्हटलं हो मी करतो म्हटलं तर कसं जाणार मला म्हटलं गाडी पाहिजे एक फुल टँक फुल करून द्या मी शृंगेरीपर्यंत जातो आणि येतो ते ह्याच्यात आणि ड्रायव्हर म्हटलं मी माझा आणतो म्हटलं मडगावला माझा एक आमोणकर म्हणून एक आमच्याच ट्रान्सपोर्टमधला हे होता त्याला घेतो म्हटलं आणि मला म्हटलं अंबाजी कामत आणि मनोहर नाईक हे ते फोटोग्राफर आमचे गोमंतकचे फोटोग्राफर होते म्हणजे चांगले फोटोग्राफर म्हटलं ह्या फोटोग्राफर्सना मी घेऊन जाणार नाही कारण तिकडे म्हटलं सगळे एम जीवाले त्यांना ओळखतात तर म्हटलं मी कारवारला जातो आणि तिकडे म्हटलं एखादा फोटोग्राफर घेतो आणि देन आय विल टेक हिम देअर कुठे शृंगेरीला खायचे हां अच्छा तर तसें हें करून हांव गेलो हांव कारवार गेलो आनी थंय एक फोटोग्राफर स्टुडियो आशिल्लो थंय गेलो आनी ताजे कडेन उलयलो ताका सांगलें हांवें अशें अशें आसा तर ही वॉज वेरी हॅप्पी ताका सांगलें गोमंतक म्हणून ते पेपर आहे तर ना येता म्हूण पावलो आपूण आनी ते फोटोग्राफर घेतलो आनी गेलो थंय आतां हे थंय गेले म्हणटर एम जी वाले सगळे म्हाका वळखताले न्ही तर कितें करतलो थंय एक लुंगी मारली सकाळी फुडें लुंगी आणि सदर घातलं आणि नाम म्हणले असे आणि आता मठात वचून हे करपा जाय आणि फोटोग्राफर सांगले हांव तुका हे सिग्नल करता तसे तू फोटो मारीत वस म्हणून कळ आणि थंय गेलो त्यांना अचानक एक रोहिदास नाईक म्हणून म्हजो एक कॉलेजीतलो फ्रेंड तो एम जीचो सारखो खंबीर कार्यकर्तो तर तो अरे सुरेश तू हांगा खंय वळखलो म्हाका तर ना रे म्हणलें कितें तरी हें आशिल्लें आमचें देवकार म्हणून आयल्लो म्हणलें आं ताणें तितलें तें सिरियसली घेवंकच ना नशीब म्हणलें तर हांव म्हजें काम केलें सगळें आनी हें तें आनी मागीर शृंगेरी मठाधीश जो आशिल्लो थंय ताकाय बी हें केलें ताणें ताजो हें घेतलो फोटो बिटो सगळें घेतले आनी देन वी केम बॅक आयले आनी मागीर हांगा हें केली बातमी लीड बातमी सारकी सरकार वाचवण्यासाठी शृंगेरी झाली ती दॅट वॉज द आय थिंक तुका खबर आसा न्ही ते वामन पॉलिटिकल क्षेत्रांनी असो हातखंडो आशिल्लो तसो क्राईम रिपोर्टिंगान कळी म्हणजे आता हो कसं भेस बदलून वचून कितें तरी हाडप तशी जेल ब्रेकाची स्टोरी वा आणि असे वेगळे कितलेशेच आसात क्राईम क्षेत्रांनी असे मोठे स्टोरी हाडल्यात ताणी की असो लीड नाव तातूंत मेन म्हणजे कितें जाल्लें भाकिया जो लिडींग स्मगलर सामको वेरी फेमस दमणचो तर तो आग्वाद जेलांत आशिल्लो आनी ही अशी म्हायती मेळ्ळी आमकां की ही हॅज एस्केप फ्रॉम आग्वाद जेल आनी ती केन्ना आमी काम सोंपोवन बी आठांक स
साडे आठांक गोमंतकांतल्यान सकल देंवला आमी आनी घरा वचपाची तयारी तेन्ना चलत वचचें पडटालें न्ही. हांवें सायकली बी नाशिल्ली म्हजे कडेन तेन्ना चलत हांगच्यान हांव भटल्यार वतालो आनी कळ्ळें म्हणटा. आनी तेंय कोणें सांगलें म्हाका शरद बोरकर म्हणून एक वॉलीबॉल प्लेयर आशिल्लो आनी तो ही वॉज इन कस्टम्स हें तोंड पळय आरे सुरेश कितें करता तुमी आतां तुमी हें जालां कितें आनी ताका तें व्हडलें हें करून कळना तो पळ्ळा म्हणपाक हांवें म्हणलें ओके. आनी म्हजे बरोबर आशिल्लो हो प्रकाश आशिल्लो प्रकाश कुर्डीकर तो तेन्ना स्पोर्ट्स पळयतालो न्ही म्हणटकच हांव म्हणलें प्रकाश म्हणलें हांव मातशें पळयतां कितें जालें तें तर पळय म्हण पावलो ऑल द बेस्ट. हांव गेलो वयर आनी मागीर तेन्ना सांगलें हांवें हाका कारखानीत आशिल्लो तूंय आशिल्लो न्ही ऑफिसान वामनय आशिल्लो वामन आशिल्लो आनी शरद कारखानी तर लागलो मागीर कामाक. आनी तेन्ना म्हजे कस्टमर बी सोर्स आशिल्लो हांव कस्टम सुप्रिंटेंडंट हांगा तो हू वॉज वेरी गूड फ्रेंड ऑफ मायन हांगा ऑफीस तांचे. आनी खूब जाणांक फोन रिपोर्ट करतलो कसो की यस यस ही हॅज एस्केप फ्रॉम द जेल तेणें म्हण पावलो ताजें म्हण पावलो हें सगळी शिक्षा जी आशिल्ली ती सोपिल्ली म्हण पावलो इट वॉज ओवर बट कस्टम ऑफिसर्स फ्रॉम गुजरात हॅड कम टू अरेस्ट हीम आय मीन अरेस्ट हीम अगेन तांकां जाय आशिल्लो तो इन सम अदर ऑफेन्स सो दे हॅड कम हियर एन्ड राइट फ्रॉम मॉर्निंग अर्ली मॉर्निंग टू नायट ही वॉज सपोज टू बी रिलीज न्हू दे वेर वेटींग एट द गेट. सो आनी रावले आनी नाच हो येच ना न्ही म्हणजे ताणें हें केलें तो म्हण पावलो ताका सोडलो म्हण पावलो तेन्ना कॅन कोण तूं एक हांगा आर टी ओत एक इन्स्पेक्टर आशिल्लो कामत म्हणून ताका करप्शनाचे हाका केसीक लागून ही वॉज पोस्टेड डेर एज द हें जेल सुप्रिंटेंडंट आग्वादक. सो इसे की नो ही हॅज बीन रिलीज्ड आनी ताणें तें भायर दाखयलें की ही हॅज बीन रिलीज्ड ऑफिशियली तर आमी हांगा बसून आसा म्हणून पावलो आनी तो भायर येवना मेन गेटींतल्यान हाणें ताका भायल्यान खंयच्यान तरी तें आग्वाद बोटींतल्यान खंयच्यान हें केलो आनी सोडून दिलो वच म्हणून तूं आनी भरपूर घेतली ताजे कडल्यान कितें आसतलें आतां करप्शनाचे हाका लागून ताका थंय धाडलेलो खंय ही वॉज सेंड टू आग्वादा एज पनिशमेंट आनी ताणें थंय पयशे करपाक मिस केले कसोय करता न्ही ती जाली आनी तो आनी मागीर एज अ पनिशमेंट पूण ती स्टोरी मागीर हांवें ती आमच्यान गोमंतकान दिल्लीच ती हांवें आनी मागीर हांवें महाराष्ट्र टायम्स की धाडिल्ली तेन्ना हांव कॉरस्पॉन्डंट न्ही ती नो 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 बाकी हांव गोमंतकान आसताना ती एज तूं इयर बी सांगता तुका मागीर हय अप टू 86 86 10 इयर्स टोटल 10 इयर्स 10 इयर्स तुम्ही प्रिंट मिडियांतल्यान म्हणजे इंग्लीश पेपर धरून एक मराठी हितूंतल्यान म्हणजे तुम्ही तरुण भारत सारखं त्यांनी हे करप म्हणजे तरुण भारत आयज तांकां खबर चाळी आनी आनी काम करप म्हणजे आयज वोट केलो हितूंतल्यान पण तशें म्हणजे तुम्ही हातांत घेतलें आनी ते यशाक पावयलें तशें तुम्ही प्रुडंट मिडिया जी आयज आसा पळय ती सुरू करपाक म्हणजे संस्थापक तुमी सुरू ताचे बद्दल थोडें सांगा कितें जालें प्रुडंट मिडिया there was one source political source who introduced me to Avadhoot Timlo so zale meeting bhi zali ani paula suresh kitle paise lagtale tuka tar same workout kelle ame complete total equipments ani miramar ek bungalow bhi ghetilla ame padyak sagla
आनी आमी अराउंड इट वील बी अराउंड 50 लॅक्स इतलेंच काडूं पावलो इतलेंच तर म्हणलें हय इतलेंच सद्या इतलेंच दी म्हाका आनी म्हणलें हांव म्हणलें कंपनी फॉर्म करतलो खंयची प्रुडंट हें बी काडलें लोगो बी करून घेतलो हांवें सगळो तो सेम लोगो इज जो लोगो आसा जो आसा तोच करून सगळो घेतलो हांवें तो आनी प्रुडंट मिडिया गोवा प्रायवेट लिमिटेड म्हणून कंपनी फॉर्म केली आनी म्हजो जर्नलिस्ट जर्नलिस्ट फ्रेंड महेंद्र प्रभुदेसाय म्हणून ताका बी ताजे कडेन उलयलो तूं म्हणलें येता आनी म्हणलें लॅटर्स फॉर्म आनी मागीर म्हणलें 95% शेअर म्हजे कडेन दवरले हांवें 95% आनी 5% पावलो ओके म्हण पावलो कित्याक दोग जाण डायरेक्टर आमी ते कित्याक की मागीर परत आनी कितें जालें आमचे भितर कोणाचे टिमलो आनी आमचे भितर जालें मागीर ते परत आमी हांव टू रिटर्न दॅट शेअर आनी भायर सरपाचे अशें अशें पयलीं चिंतिल्लें हांवें हांचें कांय कळना न्ही कितें जाता तें मागीर जालें हांवें तयारी केली सगळी आनी स्टाफूय म्हाका बरो मेळ्ळो खुबूच सगळे तेन्ना आनी प्रमोद आचार्य बी आतां जे आसात न्ही ते सगळे आनी मागीर लौकीक शिलकर आनी खूब जाण आशिल्ले म्हणजे अशें आनी आमचे नांव ताचे पयलीं तुमी सुरू करचे पयलीं पायोनियर म्हणटा ते वामन भाऊ आनी हें केले तुमकां नवेंच फिल्ड तरी आसतना तुमी इलेक्ट्रोनीक मिडिया कशें कितें बूक केलें सोनिया कुंकळकर वॉज ना सांगता कशें कितें तें तेन्ना कितें करताले आमी की हांगा कितले केबल ऑपरेटर आसात ते सगळे चवकशी केली सगळे गोंयभर फिरून आनी अराउंड 27 केबल ऑपरेटर्स वेळार म्हणजे गांवां गांवांनी इवन शिरोडा हांगा पेडणे ते सगळे गांवां गांवांनी आनी मागीर तांचे कडेन हें केलो डिस्कशन करून ठरयलें तांकां बाबा तुमकां म्हणलें हांव अमके पयशे दितलो म्हयन्याक तर त्या प्रमाणे तुमी हांव जी तुमकां डी व्ही डी धाडटलो 1.5 वराची डी व्ही डी आसतली ती ती तुमी दिसभर चालू दवरपा जाय आनी इट वॉज अ मल्टीलिंग्वल आमी कोंकणी मराठी आनी इंग्लीश अशे तिनूय लँग्वेजीन आमी ते स्टार्ट केल्ले तेन्ना तर जालें आनी स्टाफूय बरो मेळ्ळो म्हाका राजश्री कामत आनी हें तें सगळें हें आनी म्हाका नांवां आतां सगळें रिकलेक्ट जायनात संदीप कापडी संदीप काम साईनाथ परब प्रमोद आचार्य प्रमोद प्रमोद मागीर ताका हांवें पूण आशिल्लो ताका हांवें कॅमेरा बी दिल्ले एक केन्नाय प्रमोद प्रमोदाक हांवें कॅमेरो बी दिल्लो मातसो शिकपाक चल तेन्ना तेन्ना तो फूल टायम नाशिल्लो तेन्ना मागीर ते शिरोडकर म्हणून तें नांव कितें रसिका काय सरिता सरिता शिरोडकर ते बट टीम बरी जाल्ली तेन्ना सामकी आनी लौकीक बी तेन्ना लौकीक आशिल्लो म्हजे बरी जाली ती टीम आनी आमी डी व्ही डी करप रात हें करून मराठी कोंकणी आनी इंग्लिशींतल्यान आनी खूब रात जातालें तेन्ना म्हणजे जवळ जवळ 1:30 1 केन्ना केन्ना देड बी जावं आनी ते सगळे कंप्लीट जाता म्हणलें आनी मागीर नॉर्थ आनी सावथ अशे दोन पायलट दवरिल्ले हांवें कळ्ळें आनी त्या पायलटा कडेन नॉर्थाची आनी सावथाची अशें दिवन ते सगळे डिलिव्हरी जाले व्हरून सगळे वेवस्थीत सगळे आनी दॅट डी व्ही डी दे वेर टोल्ड टू रन इट फूल डे कळ्ळें टील नेक्स्ट डे डी व्ही डी येई पर्यंत जालें तें इट वॉज सक्सेसफूल मेन म्हणजे पयली हे जेन्ना करताले तेन्ना कोणाले तरी चॅनला भितर डी व्ही डी घालताले आनी चलयताले केबल नेटवर्क सेपरेट चॅनल मॉड्युलेटर दिवपाची ती आयडिया जी आशिल्ली ती केबल ऑपरेटरांकूच मॉड्युलेटर दिवप आनी तो मॉड्युलेटर इज प्रुडंटाचो मॉड्युलेटर सो चॅनल प्रुडंटाचे ही आयडिया खंयच्यान जनरेट जाली
आयडिया जनरेट झाली म्हणजे शेवटी ठरवलं हांवें की बाबा प्रत्येक केबल ऑपरेटरांक बरोवन दिली न्ही तर ताजी जबाबदारी न्ही ती ताका कंडिशन खातीर हां सगळे मॉड्युलेटर हय तेच हांवें ठरयलें न्ही तें हय हांय ओन्ली डिडीट न्ही म्हाका तांकां दिले शिवाय ते कशे चलयतले डिवीडी वामन बाबाचे हेतूंतल्यान ड्रॉबॅक्स आशिल्ले की ते अभ्यासले ताणी कितें आसा ते सिडी अर्द्या वरांतूच स्लॉट मेळटा तो टायमींग मेळटा तर हो प्रोसेस बरो दिसोच 24 अवर्स दिस वॉज 24 अवर्स न्ही तेच कंडिशन तांकां आशिल्लें दॅट इज वाय तो चालूच दवरता हय ते धाडटाले तांकां मागीर आमी हय हय तेच कंडिशन तांकां ते घातिल्ले न्ही आनी त्या खातीर वी वेर पेईंग देम न्ही तुम्ही ह्या केबल नेटवर्क वाले पे करताले न्ही पण जातालें कितें आणि एकच तेन्ना जातालें कितें की ज्यो न्यूजपेपरांत बातमी येता न्ही त्यो चॅनलाचेर दिसभर दिसताल्यो त्या पेपराची बातमी चॅनलाक येताल्यो न्ही त्यो सगळ्यो त्योच बातमी येताल्यो अँड एवरीबडी वॉज हॅपी वीथ दॅट म्हणजे इवन खूप जाणांनी म्हाका सांगले अरे बाबा कशें करता अकाउंट तुम्ही सगळे पेपराच्यो बातमी सगळे चॅनलाचेर येता तुज्या म्हणून तांच्या बद्दल डिस्कस करतलो जाल्यार खूब आसा तातूंत सोडलें म्हणजे कितें आसा थोडेशे आमच्या मॅनेजमेंटाकय दिसलें की मॅनेजमेंटा म्हणजे द फायनान्सर की वी हॅव टू बी लिटल बीट एग्रेसीव कळ्ळें न्ही तेजे फाटल्यान आनी कारणां आसा ताका म्हणजे एग्रेसीव आसूं जाय म्हणजे एखादे मनशाक प्रोजेक्ट करूं जाय हें करूं जाय अशें कित तरी सगळें तें म्हणजे कांय तात्वीक मतभेद जाले आमचे सो दॅट आय डोंट वॉन्ट टू गो इन टू दॅट नाव तात्वीक मतभेद जाले आनी मागीर ताका सांगलें हांवें की हें तुमचें जें मत आसा तें हांव म्हणलें मानपाक शकना सो वॉट आय डिस्कस वीथ द महेंद्र ऑल्सो महेंद्र म्हणलें अशें अशें आसा तर वॉट वी वील डू आनी पावलें कित्याक घेवन बसपा एका म्हणून पावलो आमकां हें आतां प्रोफेशनान म्हणून पावलो हें ना भंय ना म्हणून पावलो तर शॅल वी सरेंडर द हें डायरेक्टरशीप वील रिझाईन फ्रॉम हे आम्ही सरेंडर द शेअर्स हां आमचे 95% शेअर आणि ताजे 5% आम्ही वील नॉट कम देन आम्ही मडगाव येतात फोमेंतो येतात अँड डन वी वील सरेंडर अवर शेअर वी आर आउट ऑफ प्रुडंट तसे करून आम्ही वी गॉट आउट ऑफ इट कित्याक म्हाका ते फाल्यां स्टिग्मा नाका आशिल्लो म्हाजेर खावून पळून गेलो ते नाका वी सरेंडर्ड वेरी ग्रेसफुली इट वॉज टू सम एक्सटेंट पॉलिटिकल बिकॉज दे वॉन्टेड मी आय मीन दे ब्रॉट इन राजन नारायण हां दे ब्रॉट इन राजन नारायण अँड ही नेवर ही डीड नॉट नो एनिथींग अबाउट दीस मिडिया हे इलेक्ट्रॉनीक मिडिया ताका हाडून म्हजे तकलेर बसोवपाचो की कितें म्हाका खबर ना हांवें म्हणलें यू वॉन्ट हीम यू कॅन कीप हीम आय वील विथड्रॉ बिकॉज ताजे कडेन म्हाजें म्हणलें कशेंच जमचें ना मागीर
जातात नाही. वॉट वॉट कॅन यू डू अबाउट इट. आय मीन आम्ही इथले त्रास काढले सगळे. अक्षरशः म्हणजे जेवणा खाण्याचं सुद्धा आम्ही दुर्लक्ष करून ते टाईम टू टाईम करू ना. आम्ही रात एक एक दोन दोन हे करून मागीर घरं वतालो. बिकॉज सगळे सुपरवायज करून वचचे पडटाले. जायनाशिल्लं ते पण तरी असताना केले नाही ते. आम्ही दोन वर्ष त्रास काढला आहे सारखे. दोन वर्ष माहिती आहे फिजिकली सुद्धा. हां प्रुडंट केलं त्यांना स्टार्ट आम्ही. मागीर तू गेलो मागीर बिफोर 2000 इलेक्शन्स. प्रुडंट साडेपाच जाय जाय प्रश्न खूप असा हांवें काढून खूप हाडल्या पण टायमाच्या हितूंतल्यान म्हणजे तुमकां प्रश्न विचारपाक हांव म्हाज्या वतींतल्यान एक लास्ट प्रश्न विचारतां. मागीर म्हजो लास्ट प्रश्न तुमकां भितरल्यान की प्रेस रुमान आमी हांव भितर सरता आसतना भितरल्यान सुरेश काणकोणकार आसा, मारियो काब्रार आसा, जाल्यार भितर सर इतलो दरारो आसतालो तुमचो भय दिसतालो भितर आरे बापरे म्हणजे तुम्ही अशें कोण भय कितें असो एक भय आसतालो की नाका रे बाबा इतल्यान इतलो हे भितर तुम्ही ज्या हातूंतल्यान गेल्या अशें कॉन्ट्रोवर्सी आनी कितें अशें आयकून घेताले आवय बरोबर भय सुरेश काणकोणकार असो भय तुमच्या बद्दल अशें वलय कित्याक जालें म्हाका खबर ना. पूण हांवें केन्ना कोणाक हांवें केन्ना कोणाचेर अन्याय करूं ना. जितले कोण कोण आसात म्हजे इवन ज्युनियर आसात तांकां सदांच प्रोत्साहन दिलां हांवें. हांवें सगळ्यांक प्रोत्साहन दिलां आनी एनकरेज केलो सगळ्यांक हांवें. संदेश वक्त्या जो बिरो इंस्टाजीन मारगांव तरुण भारतांत. आय मीन वेन आय वॉज हियर इन पेनजींग आनी कांय बरें काम करताले संदेश वेवस्थीत. आणि त्या वेळाचे काम आणि आताच्या त्याच्या बद्दल तुम्ही काय म्हणता? नाही त्यांना खूप म्हणजे ॲक्च्युली कॉम्युनिकेशन कसे असले त्यांना आमकां आता तुका हांगा किती आता घडलं इंग्लंडात किती घडलं ते आता आमकां 5 मिनटात हांगा कळटा सगळे. त्यांना किती असले त्यांना एक बातमी काढपा खातीर आमकां ट्रंक कॉल मडगावची बातमी काढपाक ट्रंक कॉल लावून बसचे पडटाले. आणि तेही बी आम्ही गोमंतकाय बी असताना लायटनिंग कॉल लायताले. थंय तीन कॅटेगरी न्ही त्यो ऑर्डिनरी अर्जंट आणि लायटनिंग. आणि ते आम्ही तातूंतल्यान लायटनिंगच लायताले खंयच्यान फास्ट म्हणजे म्हणतात. पण मिनिमम अर्धवर लागताले लायटनिंग कॉलाक सुद्धा. एटलिस्ट हाफ एन अवर फॉर ए लायटनिंग कॉल. आणि तो एक फावटी लायलो की मागीर आणि खंय हालपाचे ना. थंय फोना कडेन बसून राव. मागीर फोना कडेन बसून रावचें पडटलें. लायटनिंग कॉल लायलो जाल्यार पसून मागीर आनी कांय ना. दुसरें आनी परत पणजे टू पणजे सुद्दां फोन लावपाक मेळनाशें. कितें ट्रंक कॉल आयलो मागीर तो तसली गजाली जाताल्यो त्यो तेन्ना. आनी आतां कितें आतां कितें आसा आतांच्या भुरग्यांक खरें सांगता हांव की दे शूड टेक एडवान्टेज ऑफ दीस ऑल दीस फेसिलिटीज. आय मीन ऑल दीस इलेक्ट्रॉनीक हें जालां इक्विपमेंट्स हें तें सगळें मोबायल्स हें तें खूब हें जालां कितें इजी जालें सगळें. आनी ती एडवान्टेज घेवन भुरग्यांनी फुडें येवं जाय. आतां जर्नलिस्ट टाउस म्हणटा तो प्रकार आसा.
हितूतल्या सगळ्या आता सर्वाय जावपाक घेतले कितें घेऊन सगळे पत्रकारितेक फ्युचर म्हणजे फ्युचर आसात न्ही पत्रकारितेन पत्रकार हे फ्युचर ना कोण कित्याक मानता अशें फ्युचर ना म्हणून एक्चुअली डिबेट मातसो फाटी व्हरपाक वेगळोच विशय कशें म्हणून जाता आमच्यानी इन द 1980s कंप्युटर आयले पळय तेन्ना आमी कंप्युटरचो विरोध आसले कित्याक आमकां फ्युचर वी कॅनॉट सी हाव द फ्युचर चेंजीस इट इज चेंजींग टायम देर इज नो डाऊट अबाउट इट वेदर इट इज टायम फॉर द वर्स ऑर फॉर द बेटर इट विल ओपन अप न्यू ऑपॉर्च्युनिटीज दॅट वी हॅव टू सी सदां लोक म्हणटाले की पयले म्हणटाले की टी व्ही केल्ले रेडिओ स्टार रेडिओ गेले आता डी आर एम आयले लोक अजूनही रेडिओ आयकतात प्रिंट मिडिया विल ऑलवेज हॅव अ पर्पज एज लॉंग एज न्यूज कलेक्शन इज रिक्वायर्ड इट विल बी रिडिफाईन्ड म्हणजे तुला किती दिसता आय नो इट्स इट्स अ चॅलेंज रे किती करतात ताका हार्ड वर्क न्यूजाचो न्यूजाक वालोर आसा काय नाही आसात न्ही न्यूजाक वालोर ना आय अग्री वालोर आसा पण शेप इन अ डिफरंट फॉर्मॅट न्ही जातालेच म्हणजे कळटा न्ही आपण बाबा खंय तरी कमी पडलो आयच्या दिसान अशें जातात न्ही म्हणजे दुसरी पेपरात आयली बातमी वेन वी मीस इट सो दिसता न्ही की बाबा यस वी हॅव मीस इट पण तशी संधी आम्ही म्हणजे कोणाक दिनाशिल्ले काय न्ही आम्ही जितले जाता तितले एक्सक्लुसिव म्हणजे कळटालें न्ही बाबा मातशें कितें हें मेळ्ळें जाल्यार आमी धांवताले थंय बातमी न्ही म्हाका स्टार्ट केल्लें तेन्नाच म्हजे हें आशिल्लें इंटेन्शन की बाबा यस हें सगळें हें करूं जाय म्हणून म्हणजे इट हॅज टू बी लिडींग हें म्हणून आनी त्या पद्दतीन आमी काम केल्लें आनी म्हाका टिमूय बरी मेळ्ळी सगळी सुरवाती पासून वेवस्थीत टीम मेळ्ळी सगळी आनी मागीर जे आयले न्ही नवीन सगळे मागीर तांणी सुद्दां बरें काम केलें आनी नाव आय एम व्हेरी हॅपी आय एम फिलींग प्रावड डॅट ओके आय स्टार्टेड दीस अँड दी चॅनल इज बींग working very very this thing some memories of your union days I wanted to ask just before this going to which it was question survey related to this internet and use of media digital and these all man koi trunk call logs padalo ani ate sagle explosion jala rokya amko baat mein nahi karta but there are two things reporting is one thing and journalism is different thing. जाता तें रिपोर्ट करप इज तुगे प्रेस कॉन्फरन्स रिपोर्ट केली तुगे प्रेस कॉन्फरन्स रिपोर्ट केली प्रेस कॉन्फरन्स रिपोर्ट केली बट जर्नलिजम म्हणून स्वतः एक कित तरी हे करपाचे तातूंतल्यान एक रिपोर्ट तयार करपाचो वीच वी कॉल जर्नलिजम ह्या सगळ्या फूल डिजिटल एक्सप्लोजना भितर पयलींचे जेन्ना जर्नलिजम चड जाताले काय आतां जर्नलिजम चड जाता काय आतां म्हणजे आतां रिपोर्टींग चड जाता काय जर्नलिजम चड जाता पेपर अजूनही वाचता म्हणजे कितें आसता म्हाका एक तीन चार पेपर घरा कडेन आसतात म्हज्या कळ्ळें टायम्स येता नवीन टायम्स येता मागीर पणजे येता तेन्ना ताजे कडेन
गोमंतक, तरुण भारत, पुढारी हे सगळे चार पाच पेपर असतात, म्हणजे वाचून टाईमपास होत आहे नी सगळं, म्हणजे आणि त्यातूतल्यान हेही मेळटा, वी गेट गुड नॉलेज ऑल्सो, आय मीन खं किती घडलं किती जाता सगळे मेळटा. सो प्रिंट मिडिया म्हाका दिसना किती धोको असो दिसना म्हाका प्रिंट मिडियाक बी. सोदून काढून शोध पत्रिका फक्त रिपोर्टिंग करतात नाही, शोध पत्रिका ना अशी नाही करतात. आणि एक उल्लेख करपा सारखो त्यांचे म्हणजे कुतां काढप कळ्ळें, हातूंतल्यान एक सुखाबाप म्हण एक सदर्भ येतालो तो पण नाव बरोबर सुखाबाप म्हण कळून ते कुतां काढताले घेतल्या ना, म्हणजे त्या टायमार राष्ट्रमताचेर ते बाब येताले कोणा कोणा येतले टोपण नाव म्हणजे ताका चॅलेंज करपाक सुखाबाप म्हण सुरेश काणकोणकर सुका केलें म्हणटा कोण बरयता ते कळनाशिल्लें, पण ताणें जे तातूंतल्यान जे लिखाण केलां पळय आनी हे केलां ताचे बद्दल मातशें थोडें सांगात. सगळ्यांची ओली करून कशी ओली कलम म्हणजे विकली कलम आशिल्लो तो, आय मीन खरी पत्रकारिता तातूंत दिसताली न्ही तो, म्हणजे इट वॉज लायक आय मीन कॉमेंटींग ऑन वॉट इज हॅपनींग आय मीन इन दॅट. आणि तातूंत शोधपत्रिकाय आशिल्ली म्हणजे क्रिटिसिजम हे आणि दाखोवन दिवपाची बाबा खंय कोण कसो चुकला आणि कोण किती करप प्रॅक्टीस वापरता. प्रेस कॉन्फरन्स केल्या सगळे का ते हजर असताले आणि आयजूनही म्हणजे आयज मेरेन सुद्धा ते डेली पण येतात येतात ते असे असतात की त्यांनी हे रिटायर झालं आणि हे पण ते वापरून बाबा पैसे की अजूनही असे फिल्डा वयले पत्रकार ते रिटायर झाले म्हणून ते पण येतात येतात भितरच्या ते घरात बाबा रिटायर झालो म्हणून राहुना ताजे बद्दल तुम्ही सांगा की नवे पिढीन किती करतात जाता किती. आता आम्ही इतले वर्षां पत्रकार म्हणून घरा बसून काम काम करू ना म्हणजे बसनाशिल्ले वर्किंग फ्रॉम होम जायत ना. आणि आता किती जाता की घराय बसून जायना टायमपास जायना तो आणि टी व्ही पळत बसतलो हे करतलो ते केन्ना एक पणजे पासय जाता. सो वी नो वॉट इज हॅपनींग पणजे जाता मागीर खंय चान्स मेळटा तेन्ना आमी मडगांव वता आनी खंय वता अशें करून हें जाता. आनी तातूंत भितर जाता कितें आयलें की मागीर सगळे फ्रेंड सर्कलय मेळटा हांगा पणजे, नाहीतर मागीर भटे कडेन गेलो जाल्यार मागीर ती पेपर घेतले थंय थंय मेळटा सगळें आमचे पत्रकार फ्रेंड बी मेळटा सगळें ते जाता मागीर टायमपास जाता बरो. आनी एटलिस्ट वी डिबेट वीथ इच अदर वॉट इज हॅपनींग कितें जालां कितें चलता. सो मागीर अचानक आमी उगी पडटाले थंयसर तेका गमले हांव कोण भितर सरलो हे जातालो आमकां. सो लायक यु नो इट वॉज लायक क्लोक अँड डॅगर स्टाफ इवन ऑर्डनरी युनियन वर्क आनी सुरेश वॉज द जनरल सेक्रेटरी आय थिंक कॉन्ट्रोल इन रिवायविंग द युनियन अराउंड 79 or something. Because press circle was started in 66 or something like that. No, that was Junta also. Yeah, then you revived it, you all, all of you all, together with Dias when he had come back. Dias, yeah. Flavian Dias. Why? Thought a Nava Sankara Ji, yeah, the other one. Jal Khambata was there. Jal Khambata. Jal Khambata. Devashish Munchi. Devashish. Times of India though. So, that was good. Active Bora was there. Haan. पण आणि एक प्रश्न येता दोज डेज बोथ इंग्लिश अँड मराठी स्पियर देर ओनली वन डॉमिनंट पेपर इन नॉट डॉमिनंट ओनली वन पेपर इंग्लिश नावे मराठी पकडता. सो
डिफरंट इन वॉट सेन्स आय मीन कॉम्पिटिशन ना न्ही साद्याचे भाषेन कॉम्पिटिशन आशिल्लेच न्ही कॉम्पिटिशन आशिल्लेच न्ही पण तेव्हा तू म्हणता ते सारखे आम्ही सपोजिंग एक लेटर बरोयले लेटर टू दी एडिटर इन नवीन टाइम्स गावान कोणे बरोयले आता बिकॉज बिकॉज इट वॉज लिमिटेड नो लिमिटेड आता चढ झाले ना रिजाईन जाऊ ना हांवें सांगलें तेंका तुमी तुमी कितें करता घेता डिसिजन ते घेयात मागीर पळयता हांव फुडें कोण आं ना मागीर कांय करना देन जालें कितें मागीर म्हाका एडिटरान सांगलें तेन्ना आठवलें तें तू यू गो एंड मीट दी डायरेक्टर कोण रमेश चौगुले खंय बरोबर वास्को 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 तेन्ना हेड ऑफीस इन द हेड ऑफीस हेड ऑफीस सो आय वेंट ही सेड की यू जर्नलिस्ट कॅनॉट आय मीन नो कॉन्टेस्ट द इलेक्शन आय सेड हू सेज वाय नॉट वी हॅव गॉट राईट टू कॉन्टेस्ट आय मीन हू कॅन प्रिव्हेंट अस आय सेड की नो 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 दे वेर एफ्रेड बिकॉज दे वील बी प्रेशराइज बाय द पॉलिटिकल पॉलिटिशियन्स दॅट वॉज देअर फियर सो आय सेड की इवन द एडेड स्कूल टीचर्स लाईक फ्रांसीस सार्दिना ही इज कॉन्टेस्टिंग अँड ही गॉट इलेक्टेड अँड ऑल दॅट सो हाव कॅन यू प्रिव्हेंट मी टू दीस थिंग सो बीट हें जालो आनी मागीर म्हणलें यू कॅन टेक एनी डिसिजन म्हणलें आय एम डिसायडेड दॅट आय वील कॉन्टेस्ट आनी हांव आयलो पूण मागीर ताणें कांय तशें डिसिजन घेवना म्हजे काँग्रेसीन दिली हय गोवा काँग्रेस तेन्ना हय सेकेंड काँग्रेस हय तेन्ना वासू वासू वॉज इन अर्लियर इन पैंगिणी हय आनी हांगा आशिल्लो मागीर बांदेकर आयला संजय बांदेकर संजय बांदेकर No, but there was an interesting point here. What if I remember right, you are, they were saying that the journalists by contesting the election will become biased. So Anjani Kire Mutle, they said that take him off the reporting duties, keep him on the desk where bias doesn't come in so much. You cannot say he has a right as a citizen to contest. Tu munta ta bias without sotra la newspaper. News reporting on your card day, third time part. Suresh, one question. In Goa Monitor, who were your colleagues? What is now your colleagues? What is now your colleagues? Ivan Ferra and Ivan Ferra? No. Goa Monitor, ne? Ivan Ferra? आयवन फेरा म्हणून एक आशिल्लो आनी एक चड नाशिल्ले स्टाफ खंय चार चार स्टाफ कितें आशिल्ले एडमन एडमन But what were your reflections of Mario as a person now he's otherwise huh? What's your reflection of him? Tasa he was a good journalist eh tasa very pushy but aggressive pushy Mario what went wrong at Goa Monitor management problems no then Kaka Singhbal gave me the offer no not you why did the paper collapse paper collapse that was Jagdish Rao and then again Jagdish Rao तुम्ही एक महिन्यात कॉन्टेस्ट करून जॉईन करता की परत तुम्ही जॉईन झाले
काय ना नथिंग 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 काय ना करतले किदें म्हाका पूण न्ही तातूंत गोमंतकात म्हजो कॉन्फ्लिक्ट कशें तेन्ना दे वॉन्टेड हांगा गोमंतकात कॉन्फ्लिक्ट म्हणजे जातालें किदें की आय इज टू रायट फॉर मराठी टायम्स दॅट टायम पार्ट टायम कॉरस्पॉन्डंट म्हणून सो देन आठवले ब्रॉट आउट दॅट इशू आय मीन यू कॅनॉट रायट टू मराठी टायम्स सो आय सेड की वॉट इज देर आय मीन ड्युरींग माय फ्री टायम आय एम रायटिंग अँड देन ही सेड यू आर नो रायट टू दिस थिंग रायट टू मराठी टायम्स देन देर आर लॉट ऑफ मेमोज हे ते सगळे झाले एक्सचेंज ऑफ हे अँड देन आय वेंट टू लेबर कमिशनर दॅट केस वॉज दे वेंट टू लेबर कमिशनर एट टायम मार्दोळकर वॉज दी मार्दोळकर ही वॉज द लेबर कमिशनर सो ही आय मीन वी वेर वर्किंग फॉर ऑलमोस्ट 17 आवर्स पर डे एज दिस थिंग ओनली डेस्क पीपल यूज टू गेट द ड्युटी आवर्स अँड वी वेर इन द फील्ड सो वी हॅड नो टायम लिमीट वी आर वर्किंग राईट फ्रॉम मॉर्निंग टू इवनिंग असे काय ना म्हणजे देन मार्दोळकर गेव एअर सिंग इन अवर माय फेवर ही सेड की ड्युरिंग फ्री अवर्स ही कॅन राईट टू एनी अदर दिस थिंग ऑर्गनायझेशन आय मीन दॅट वॉज इन माय फेवर दॅट टाईम हां सो ही सेड की he is working for about 14-15 hours per day so and still he is giving news to Gomantak and if he writes to some other paper why you have objection so then they said ki you also he gave the direction to editor ki let them also work for 6 hours give them duty ya amchi duty dane duty humko hai ke liye आणि मागील 4 वरानंतर माहिती आहे का करून नाही म्हणून बाकीचे मेनी ऑफ दीज इशूज आर अनटेस्टेड व्हॉट दे किदे म्हणता दे से दैट दिस इज अ इट इज अ रायगर न्यूजपेपर असे ते उलयतात दीज आर अनटेस्टेड बॉन्ड घेतात बरोबर दुसऱ्या बरोबर होय कॉन्ट्रॅक्टर इज अ एम्प्लॉयमेंट सर्विस एम्प्लॉयमेंट टूल्स नो नो बट देयर इज अ रूलिंग बाय लेबर कमिशनर that you can write for media organizations outside the state which is not your rival organization. That is what he had given, no? Yeah, that is the ruling which was given. So while I was working for Gomantak, I never used to write for Tarun Bharat that time. Correct. He had given Mohan Bagachi cases. Mohan Bagachi. Mohan Bagachi. Case Bagachi. So Maharashtra Times is the outside paper. I mean, let him write. So आठपो घेऊया आम्ही आणि कोणाचं असं केलंय सो बरं दिसलं आहे तुमच्याकडे बोलून एक इन्स्पिरेशन आमकां आमच्या सारखेल्या तरी तुमकां कितें संदेश दिवपाचो आसा नव्या पिढयेक नव्या पिढयेन बरें हार्डवर्क करचें आनी आतां तें नवीन जें हें आसात फॅसिलिटी आसात लायक कॉम्युनिकेशन आनी तें ताचो फायदो घेवन क्रांती करची ह्या फिल्डात आमी जर्नलिझम हांव भुजाच्या वतीन तुमचे उपकार आटयतां प्लस तुमी सगळे आयले आमचे लोक सो थँक्यू वेरी मच फॉर हांव संदेश बाबान आपली थोडी पुस्तकां हाडल्या सर तुमकां भेट दिवपाक म्हाका फोटो फोटो घे फोटो घे हें म्हाका काळ दिले दिस म्हाका बीम म्हणे हय मुलाचं काम झालं ट्रायर मारा